नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मुत्ते पवार सर या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स। आज दिवस 12वा, इयत्ता 10वी, विषय सामाजिक शास्त्रे। आज बघणार आहोत आपण इतिहास व राज्यशास्त्राचा भाग। चला तर मग, चला विद्यार्थी मित्रांनो, आजचा भाग आहे इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने, राज्यशास्त्राचा हा 5वा भाग आहे। आपल्याला माहितीच आहे की लोकशाही ही सातत्याने चालणारी एक जिवंत प्रक्रिया आहे। मग या लोकशाही समोर जमातवाद, दहशतवाद, नक्षलवाद, भ्रष्टाचार आणि राजकारणांचे गुन्हेगारीकरण अशी अनेक आव्हाने आहेत, जी आव्हाने आपण या पाठात अभ्यासणार आहोत। या पाठाची अध्ययन निष्पत्ती काय आहे? मग विविध आव्हानांचे वस्तुनिष्ठ स्वरूप स्पष्ट करता येणे, 2 अंतर्गत आव्हानांना तोंड कसे देता येते याचे विवेचन करता येणे। जी अंतर्गत आव्हाने आपण इयत्ता 9वीतील इतिहासातील 3र्या प्रकरणात पाहिलात, भारतापुढील अंतर्गत आव्हाने, ती पण कोणती आहेत? नक्षलवाद, जमातवाद, प्रदेशवाद, फुटीरवादी चळवळी किंवा ईशान्य भारतातील समस्या। म्हणजे ईशान्य भारत म्हणजे आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम यांकडील समस्या या पाठांमध्ये आपण गतवर्षी अभ्यासला। मग याही पाठाची अध्ययन निष्पत्ती काय आहे? मग भारतासमोरील अंतर्गत आव्हानांचा चिकित्सक अभ्यास करता येणे ही या पाठाची अध्ययन निष्पत्ती आहे। चला पुढे। एकात्मिक साध्यतेसाठी अध्ययन अनुभव किंवा कृतीपाठ। चला आता काही बाबी आठवून पाहूया। 1 स्वातंत्र्यपूर्व काळात भारतासमोर कोणती आव्हाने होती? 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या अगोदर भारतासमोर कोणती आव्हाने होती? 2 भारतासमोरील व्यक्ती स्वातंत्र्याविषयी कोणती आव्हाने तुम्हाला जाणवतात? 3 भारतासमोरील विषमतेची आव्हाने कोणती आहेत? 4 भारतासमोर जनतेच्या शासनातील सहभागाविषयी कोणती आव्हाने आहेत? आणि शेवट, स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतासमोर कोणती आव्हाने आहेत ज्यांवर आपण इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकांमधून अभ्यासलात। आता थोडंसं पुढे या। आपल्याला जर मदत पाहिजे असतील तर इयत्ता 9वीचे इतिहास आणि राज्यशास्त्राचे क्रमिक पाठ्यपुस्तक आपण पाहू शकतो। आता कृती कोणती करायची ते पहा। या 2 कृती दिल्यात, आपल्याला पाठ्यपुस्तकाची मदत लागेल। आणि बऱ्याच मुलांचं म्हणणं असं आहे की सर आमच्याकडे ही पाठ्यपुस्तके आता नाही आहेत, तर तुम्हाला आजच्या भागाच्या संदर्भातील पाठ्यपुस्तकाचे काही स्क्रीनशॉट आपल्याला मदत व्हावी म्हणून मी पुढे दिलेले आहेत। पहा, 1 पंजाबमधील असंतोष या आधारे पुढील कालरेषेवर पूर्ण करा। कालरेषा देतोय 1973ची घटना, 1977ची घटना, 1980ची घटना। पहा, एक सोडून दाखवतोय, स्वतंत्र खलिस्तान चळवळ, 1981ची घटना, मग 1983 पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट, 1984 आणि 1986 शेवट ऑपरेशन ब्लॅक थंडर। दुसरी कृती दिली आपल्याला, भारतातील विकसित व अविकसित प्रदेश पुढील तक्त्यात दर्शवा। आसाम, महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, पंजाब, बिहार आणि तामिळनाडू हे भाग विकसित प्रदेश अविकसित प्रदेशांमध्ये आपल्याला दर्शवायचे आहेत। आपल्या मदतीसाठी पाठ्यपुस्तकांचा काही भाग मी पुढे आपल्याला दिला आहे। शैक्षणिक साहित्यांमध्ये भारताचा नकाश। मग आता आपल्याला काय समजले? आपण आता जसं चर्चा केली होती की भारतासमोर कोणकोणती अंतर्गत आव्हाने आहेत। 2 ही आव्हाने का निर्माण होतात? 3 आव्हाने कोणकोणत्या प्रकारची असू शकतात? 4 आव्हानांचा विकासावर कोणता परिणाम होतो? आणि 5 आव्हानांचे निराकरण कसे करता येईल?
हे या आपल्याला या भागातून समजलेत। मग अधिक माहितीसाठी नववीचे इतिहास राज्यशास्त्राचे क्रमिक पाठ्यपुस्तक। आजचा स्वाध्याय काय दिलोत? मग एक, नक्षलवाद म्हणजे काय? दोन, भारतातील नक्षलवादी क्षेत्रे कोणती? तीन, जमातवादाचा कोणता परिणाम होतो? आणि अधिक सरावांसाठी अजून दोन उपक्रम देतोय। एक, प्रदेशवाद म्हणजे काय सांगून त्याचा देशावर कोणता परिणाम होतो? आणि दोन, संकल्पना चित्र भारताच्या ईशान्येकडील राज्य। पाठ्यपुस्तकांचा काही स्क्रीनशॉट सोबत देतोय, ज्यामुळे आपल्याला स्वाध्यायामधली उत्तरे सोडवण्यासाठी मदत होईल। पंजाबमधील असंतोष एक एक बघा, व्यवस्थित वाचून घ्या। हे आपलंच नववीचं पाठ्यपुस्तक आहे। बऱ्याच मुलांनी रिक्वेस्ट केली होती, सर आमच्याकडे पाठ्यपुस्तक आता नाही आहेत आणि आम्हाला स्वाध्याय सोडवायला खूप खूप अडचणी आल्यात, म्हणून हा एक उपक्रम मी आपल्यासाठी खास देतो। पॉज करून व्यवस्थित पाहून घ्या। पुढचा भाग त्याच्या हा त्याच्या पुढचा भाग ऑपरेशन ब्लू स्टार, शेवट ऑपरेशन ब्लॅक थंडर, यानंतर प्रदेशवाद, हा प्रदेशवादाचा पहिला भाग, हा दुसरा भाग। पॉज करून व्यवस्थित वाचून घ्या। आपण प्रश्न लिहूनच ठेवलात, आपल्याला उत्तरे लिहिण्यासाठी यांची मदत होईल। हा त्याच्या पुढचा भाग प्रदेशवादाचा शेवट, यानंतर नक्षलवादी चळवळ। हा नक्षलवादाशी सत, ठीक आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अजून मदत व्हावी म्हणून बोर्डाच्या उत्तरपत्रिकेची तोंडओळख होण्यासाठी आम्ही बोर्डाच्या उत्तरपत्रिकेचा संदर्भातला एक सुंदर व्हिडिओ पाठ दोन भागात बनवलाय। त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे। मग त्याच्यात होलोग्राफ स्टिकर, बारकोड स्टिकर, बोर्डाचा क्रमांक कुठे लिहायचा, आपली सही कुठे करायची, पर्यवेक्षकांची सही कुठे घ्यायची, पुरवण्या कशा जोडायच्या, आपलं चुकल्यानंतर आपली कृती काय राहील, या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करणारे दोन व्हिडिओ पार्ट आहेत। त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्स कुठे असतो? आपण जो व्हिडिओ पार्ट पाहत आहात त्याच्या नावाच्या बाजूला बघा, एक उलटा बाण दिसतोय, त्या बाणाला क्लिक करा किंवा नावाला क्लिक करा, तुम्हाला आपोआप डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल। त्याचबरोबर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्रांच्या सर्व पाठांचे स्वाध्याय आणि बोर्ड पॅटर्नप्रमाणे त्याची उत्तरे, त्याचबरोबर भूगोल आणि इतिहासाचा सुधारित अंतर्गत मूल्यमापन आराखडा आणि कृतीपत्रिकेचा आराखडा, त्याचे पण व्हिडिओ पाठ आम्ही बनवले, ते पण आपण अवश्य पाहू शकतो। त्याचबरोबर काल सांगितल्यासारखं तुम्ही आम्ही बनवलेले पाठ सचित्र पद्धतीनं आणि अत्यंत सोप्या भाषेत, हे पण आपण चॅनलवर पाहू शकता, यांच्या पण लिंक दिल्यात तुम्हाला। त्याचबरोबर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेची किंवा इवन कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी लागणारे MCQ विथ आन्सर्स प्रत्येक पाठाचे स्वतंत्र व्हिडिओ पाठ आहेत, ते पण आपण चॅनलवर पाहू शकता। चला विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण टीमच्या वतीनं विनंती करतोय, जर आमची मेहनत, आमचा पाठ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा। 10वीच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात आपल्याला कुठलीही अडचण असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्ही आपली उत्तरे निश्चित देऊ। त्याचबरोबर इयत्ता 10वीच्या मुलांसाठी खास टेलिग्रामचा एक ग्रुप बनवला आहे, त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली। आपल्या मोबाईलमध्ये टेलिग्राम डाउनलोड करून घ्या आणि तो ग्रुप आपण जॉईन करा, त्यामध्ये तुम्हाला 10वीच्या संदर्भातली सविस्तर माहिती मिळेल। चला भेटूया उद्याच्या भागात। धन्यवाद आणि आपल्या सर्वांचे आभार। नमस्ते।